लुटते ही अलिस बस यहाँ लुट मी है गे तुझे रेडी चाय तू एकटा नहीं बनवलास आणि कधी आताच बनवलाय डॅड ने सांगितलं तसाचा तसा मी हे बाळा मी तुला किती वेळा सांगितलंय एकटा असताना गॅसच्या जवळ जात जाऊ नकोस म्हणून ताई मला माहिती आहे नॉब लेफ्टला केलं की ऑन आणि राईटला केलं की ऑफ बरं ते सगळं जाऊ दे तू चाय घे चहा खूप गरम होता का नाही रे गरम नव्हता चहा ऍक्च्युअली मी जिकडे काम करते ना तिकडे आज मी मसाल्याच्या पिशव्या भरल्या म्हणून माझा हात थोडा झोंबतोय पण हळूहळू होईल मला सवय अरे मिहिर तू बनवलेला चहा दे ना मला थांब मुक्ते मी आधी औषध लावतो मग चहा पिऊ अरे मला आधी चहा तर पिऊ दे मिहिर दुखते आता आता नाही दुखते सत्यवाद मी चादी अरे वा मी किती सुंदर कडक चहा बनवलास तू नाही मिहिर इज अ व्हेरी गुड बॉय आय एम सो प्राऊड ऑफ यू राजा दे मी घेतो अरे ताई कोणाचा आहे फोन हा बोल धन्नू आला तुम्ही हो उर्मी आम्ही पोहोचलोय तुझ्या घराबाहेरच आहोत ये लवकर आले आले दोन मिनिटात हा ओके बाय बाय मॉन उर्मी तुला पक्क माहितीये तू कशासाठी बाहेर चालली आहेस आणि ते कारण कोणाही पेक्षा कशाही पेक्षा जास्त महत्वाचं आहे तुला असं घाबरून नाही चालणार कम ऑन फाइट बॅक तुझ्यातली ती पूर्वीची उर्मी गेली कुठे कुठल्याही परिस्थितीशी मुकाबला करणारी सगळ्यांना धीर देणारी कधीही हार न मानणारी उर्मी त्या उर्मीला जाग कर आता आपल्याला त्या उर्मीची गरज आहे अशा खांद्यावरून पदर घेऊन चालणाऱ्या उर्मीची नाही कम ऑन फाइट बॅक उर्मी फाइट बॅक येस यू कॅन डू इट बोला आप्पा कुठे निघालात दुकानात काय सांगितलं होतं तुम्हाला परवानगी शिवाय कुठेही बाहेर जायचं नाही ऍक्च्युअली काल एक ड्रेस विकत घेतला होता तो बदलून आणायचा ड्रेस आपल्या घरची रीत विसरलात वाटतं तुम्ही नाही आप्पा पण प्रेग्नन्सी सवय व्हायला हवी ना खांद्यावर पदर नाहीये आणि पिशवी दिसत नाहीये तुमच्या हातात नाही पिशवी गाडीत आहे आणि पदराचं म्हणाल तर आता आप्पा म्हणजे पंजाबी ड्रेस मध्ये मला बघायची तुम्हाला सवय व्हायला हवी ना
म्हणून मुद्दामूनच पदर नाही घेतला. अच्छा, गाडी मध्ये तुम्ही दुसरा संसारच फाटलेला दिसतोय. आजकाल बऱ्याच गोष्टी गाडीच विसरता तुम्ही. आजोबाई कुठे आहेत? एक मिनिट. आई काय ग? अप्पा हॅलो. सुनबाईंच्या बरोबर जा तुम्ही. त्यांना काय तो ड्रेस बदलायचा आहे म्हणे. नाही बघा, दोन चार नवीन ड्रेसेस घेऊन द्या त्यांना. चांगले बंद गळ्याचे आणि लांब बाह्यांचे घेऊन द्या. पण त्यांना बजावून ठेवा. ते फक्त प्रेग्नन्सी पुरतच म्हणावं. हो हो ठेवा. काय म्हणाले? मला तुझ्या बरोबर यायला सांगितले. कुठे? ड्रेस घ्यायला. तू पुढे, मी येते. कट का केलास तू फोन? मुक्ताने फोन का कट केला? मिहिर, कट का केलास तू फोन? कोणाचा फोन होता? पूर्वा मावशीचा. पूर्वाचा फोन? मग कट का केलास तू? लावून दे मला पूर्वा मावशीला फोन. हॅलो पूर्वा, फोन केला होतास का तुम्हाला? हो, आय मीन कामात होतेस का? कशी आहेस मुक्ता? मी बरी आहे. तू? काही नाही, सहज फोन केला होता. बांदेकर हाऊस बद्दल कळलं ग. व्हेरी सॅड ना? ठीक आहे ग पूर्वा, इट्स ऍब्सोल्युटली ओके. माझा मिहिर माझ्या बरोबर आहे ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. पण तू त्याला परत शोधून आणलंस त्याच्यासाठी खूप थँक्स ग. मला खरंच माहिती नाही मी काय केलं असतं. यू हॅव नो आयडिया व्हॉट यू हॅव डन फॉर मी. मग ठेवू का मी फोन? अँड पूर्वा, थँक यू सो मच फॉर कॉलिंग. मी काय तुला आज ओळखते मुक्ता? बांदेकर हाऊस तुझ्या हातातून गेल्याचं तुला किती वाईट वाटतं हे मला चांगलंच माहिती. पण मुक्ता बांदेकर ना तू, माझ्या समोर कसं कबूल करशील? आणि बाय द वे काय म्हणत होतीस? जिथे माझा मिहिर तेच माझ्यासाठी घर. घरी त्यांनीच पाठवलं असेल. नाहीतरी आज म्हणाले असतील की मी पण येते बरोबर. आता काय करायचं? चला निघूया ना. हो हो, काय असं काय करतेस? निघूया ना. कोण आहे तिकडे? कोण लपलंय? तुम्ही? तुम्ही इथे काय करत होतात? ते हरवलंय का? आई, ऍक्च्युली माझ्याबरोबर शॉपिंगला येणार होत्या त्या. तुम्हाला बघून घाबरल्या म्हणून लपल्या. पण यांच्याशी तू पुन्हा बोलायला लागलीस हे सांगितलं नव्हतंस मला?
पण बरं केलंस, नाहीतर मैत्रीची किंमत ती तुटल्यावरच कळते. पण तुम्ही ती कुठल्याही परिस्थितीत तुटू दिली नाहीत हे विशेष. चला निघूया. हो चल. माझ्या गाडीने जाऊया ना आपण. तुमच्या गाडीत कॅमेरा वगैरे बसवलेला असायचा. सहज आपली गंमत केली. बर निघूया. हो हो इथून बसू गाडी. हा या ना या. ऐका मी काय करू आता. रिपोर्ट सांगा तुम्ही दोघे. अगं पण एवढे जुने रिपोर्ट ते आमच्याकडे नाही देणार. तुला यावंच लागेल. हो 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 कशी सांगते. सावकाश हा जपून बसू.